नमस्कार बंधू, हाय, मी दुसरी शिकतो. आज मी तुम्हाला लांगाची आणि बकरीची गोष्ट सांगणार आहे. एक होता लांगा आणि एक होती बकरी. बकरी एक दिवशी अन्न आणि तिच्या पिल्लांसाठी जेवण आणायला चाललेली. तेव्हा ती जात होती ना, तेव्हा तिला माहीत होतं का जंगलात लबाड लांडगे राहता आणि तिथ्या लांडग्यांचा डोळा तिच्या पिल्लांवर. बकरीने गाणं सांगितलं. बाहेर जाताना ना तुम्हाला एक गाणं सांगू, ते गाणं तुम्ही ऐकलं ना तेव्हा दार खोला, त्याशिवाय दार खोलू नका. मग त्या बकरीने त्यांना गाणं सांगितलं का, मजा लागल्या पिल्लांना तुमच्यासाठी छान छान जेवण आणलं. मग हे ते गाणं तिने तिच्या पिल्लांना सांगितलं ना, तेव्हा ते गाणं ती बोलल ना, तेव्हा तिने सांगितलं तिच्या पिल्लांना, तेव्हा गाणं बोलल ना, तेव्हा दार उघडा. म्हणून तो लांडगा आहे ना खिडकी बशील आपल्याला आणि तो त्यांचं बोलणं ऐकत होता. म्हणून तेव्हा बकरी गेली ना, तेव्हा लांडगा आहे ना बकरीच्या घरापाशी आला आणि ते गाणं बोलू लागला आणि तेव्हा त्यांनी दार वाजवला. तेव्हा त्यांना वाटलं, एक छोटं पिल्लू म्हणालं, हे आपली आई नाही, दुसराच कोणीतरी आहे. मग ना सगळ्यांना वाटलं, ते आपला पिल्लू म्हटलं, आपली आई एवढी लवकर कशी येऊ शकती. मग दुसरं पिल्लू म्हणाले का, हा आपली आई एवढी लवकर कशी येईल, दरवाजा उघडू नका. त्यांनी दरवाजा नाही उघडला. मग मी दार नाही उघडलं. मग लांडग्याने विचार केला, आपण ना आपण थोडस उशीर आहे तर खोलू दरवाजा, वाजव. त्यांनी डबल वाजवला आणि ते गाणं बोललं. तर मग त्या पिल्लांनी एक छोटा पिल्लू त्या दरवाज्याच्या खाली असं वाकून बघितलं. तेव्हा त्याला तिचे काळे पाय दिसले आणि मग त्यांनी सगळ्या पिल्लांना सांगितलं, ही आपली आई नाही, दुसरंच कोणीतरी आहे, कारण की हे पाय तर काळे आणि आपल्या आईचे पाय तर गोरे. तसं त्या छोट्या पिल्लांनी त्यांनी त्या दुसऱ्या पिल्लांना सांगितलं. म्हणून ना तो छोटा पिल्लू म्हणाला त्या लांडग्याला, जा चालता हवं तू, तू आमची आई नाही, दुसरंच कोणीतरी. मग ना लांडगा म्हणाला, आता मी माझे पाय पांढरे करून घेतो, म्हणजे माझे पाय पण गोरे होती. मग तेव्हा आहे ना लांडग्याने ना त्यांनी गेला आणि त्याच्या पायांना पांढरे करून आला. अजून ना त्या गिरणीवाला झोपला होता, त्यांनी गपचूप त्या पिठात पाय घातला आणि त्याचे पाय पांढरे केले. अजून ना दरवाज्याच्या बाहेर गेला, छोट्या पिल्लांनी बघितलं वाकून, त्याचे पांढरे पाय होते. त्यांनी दरवाजा उघडला, तेव्हा त्यांना लांडगा दिसला आणि ते लांडगा बोलला, मी तुम्हाला खाऊ द्यायला नाही आलो, तुम्हालाच खायला आलोय. पण ते सगळे पिल्लं त्याला घाबरून ना कुठं पण लपायला लागले. मग एक पिल्लूला काहीच नव्हतं होतं, मग ते एका जागी उभं राहिलं आणि ते सगळ्या पिल्लांना लांडग्याने एक एक करून शोधलं. तेव्हा आहे ना लांडग्याला लांडग्याची नजर चुकून एक पिल्लू चुलीत लपलं आणि ना त्याला आहे ना ते पिल्लू भेटलंच नाही. तेव्हा त्याची आई आली ना, तेव्हा तिला दिसलं का दार तर उघडंय आणि सगळं सामान अस्त व्यस्त पडलंय. तेव्हा ते छोटं पिल्लू आला, ते आलं बाहेर रडत रडत आणि त्याच्या आईला सगळं सांगितलं आणि ना मग ते गेले तिच्या पिल्लांना शोधायला. आणि मग ना तेव्हा ना लांडगा जात होता, तो थकला आणि तो काहीतरी खाल्लं त्याने, ते झाडावरचे फळं होते ते खाल्लं आणि तरी ते झाडाखाली आराम करीत बसल्या. तेव्हा बकरी आणि ते छोटा पिल्लू आला ना, तेव्हा आहे ना त्यांनी ते गोणी सोडली आणि ते पिल्ल घेतले आणि त्या गोणी त्यांना दगड टाकले छोटे छोटे. मग ते गोणी खूप जड झाली आणि मग तेव्हा लांडगा उठला ना, तेव्हा त्यांनी आहे ना गोली उचलली आणि तो निघाला. तेव्हा त्यांनी ते उचलली त्याची गोणी, तेव्हा त्याला जड लागली ना, म्हणून तो त्यांनी ती खाली ठेवली. मग तेव्हा बकरी आणि त्याचे पिल्ल आले आणि लांडग्याला धक्का मारला आणि ना ते विहिरीत पडला तो लांडगा. आणि तो असा वरडायचा का, वासवा वासवा, त्याला कोणीच नाचवलं. आणि बकरी आणि त्याच्या पिल्लांनी त्याची गंमत पाहिली. थँक्यू.